निश्चितच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये थापा मारून जाणाऱ्या लोकांपेक्षा काम करणारी लोक आपण निवडावीत, हीच या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो. आपल्या पूर्णा नदीवरील बंधारे असतील, आज जवळपास आपल्या पूर्णा नदीवर 4 बंधारे आदरणीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहेत. मागच्या 8-10 दिवसापूर्वी आपल्या येथील एका लोकप्रतिनिधीने सांगितलं की अमुक अमुक ढमुक ढमुक मंत्र्यापाशी आम्ही मिटिंग घेतली आणि हे बंधारे मंजूर होणार आहेत. आम्ही तात्काळ त्याच्यावर एक पत्रकार परिषद घेतली की मागच्या जवळपास 1.5 महिन्याच्या काळापूर्वीच या बंधाऱ्यांना प्रशासकीय मान्यता भेटलेली आहे. जवळपास 1200 कोटी रुपयांचा निधी आदरणीय खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या माध्यमातून या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी मंजूर केलेला आहे. आणि या नंतरच्या काळामध्ये या आमदार महोदयांना कुठेतरी त्यांचा गट बदलायचा आहे. आले पुरोगामी विचारावर मोडून त्यांच्याकडून ज्या काही लोकांच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचा भंग झाला. कुठेतरी गोरगरीब लोकांची तिथं काम व्हायला पाहिजे होती, ती कामं तरी बाजूला, पण ते घेऊन लोक मात्र कुत्रा अशी परिस्थिती झाली. लोकांच्या कामामध्ये विघ्न आणण्याचं काम झालं, गावोगाव राजकारण झालं, गावोगाव ग्रामपंचायतमध्ये 2 गट निर्माण झाले, सोसायटीमध्ये सुद्धा गट निर्माण केले. आणि हे गट निर्माण करण्याचं महापाप या आपण बोलणाऱ्या पोलिसमध्ये बसवलेल्या निर्णय केलं. आणि खरी अर्थाने या वस्तू विधानसभा क्षेत्राचं म्हणजे दुसऱ्या मतदारसंघाचं नाव होणार नाही, परंतु अतिशय दयनीय अवस्था आहे. एखादा कार्यकर्ता एखाद्या इलेक्शन साठी नोकरी म्हणून जातात, कार्यक्रम नाही आपल्याला करून दाखवावं लागते, आपण काहीतरी दाखवावं लागत नाही. त्या कार्यकर्त्याने विचारल्यामुळे दुसऱ्यावर इतर वर जे काही जनता आपण चुकून गावामध्ये इलेक्शन लढण्याचं काम करत आणि गावामध्ये मुसळी मारून आपण कुठेतरी तालुका लेवलला विधानसभा लेवलला आमदार त्यांनी कोळी घालून घेण्याचं काम केलं. आणि या माध्यमातून आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये गावगाव उत्कृष्ट एकमेकांमध्ये उत्कृष्ट निर्माण करून गावगाव खंड लावून घेण्याचं काम त्यांनी केलं. आणि खऱ्या अर्थानं कुठेतरी कोण आधार उत्कृष्टला आपण सर्वसामान्य जनते ज्याला सर्वसामान्य घरांना म्हणून त्याला निवडून दिलं होतं की असं लोकांना आपण म्हणून आपल्या हातून या नाही आपल्या सगळ्यांना सांगू शकली आहे. परंतु प्रत्येक कार्यालयामध्ये यांची कार्यकर्ती बसली, प्रत्येक कार्यालयामध्ये योद्धा म्हणून राहिली, प्रत्येक कार्यालयातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांकडून यांची टोल वसुली सुरू झाली. आमच्या माध्यमातून ही टोल वसुली सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून त्यांनी करून पुढे सरकवली आहे. आणि या माध्यमातून आपला सर्वसामान्य नागरिक आज खऱ्या अर्थाने पीडित झालेला आहे. आणि ही कुठेतरी परिस्थिती जर आपल्याला बदलायची असेल तर 2024 विधानसभा लोकसभा या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चित बांधकामासाठी